So today there was a workers day, May 1st day. ये मई फर्स्ट का जो सेलिब्रेशन करते हैं, लेकिन बहुत से लोगों का बलिदान का वजह से ये मिला हुआ है। अमेरिका में शिकागो हेमर स्क्वायर में जो वर्कर्स और पुलिस का फाइटिंग में चार वर्कर मर गया, 7 पुलिस मर गया। उसके बाद में वो लपड़ा क्या करके वर्कर्स का अंदर से 4 आदमी को फांसी दिया। ऐसे बहुत उसका पहले ड्यूटी नहीं था, डिमांड एक ही था, हमको 8 घंटा ड्यूटी मांगते हैं। उसके बाद में लोग वर्ल्ड में सब कंट्री में 18 आवर्स 20 आवर्स 16 आवर्स काम करता था। ये मेड ये सब बलिदान की वजह से अमेरिका ड्यूटी माना 8 घंटा ड्यूटी। बाद में एक सब एक कंट्री में ये 8 घंटा ड्यूटी आया। हिंदुस्तान में 1934 में चेन्नई में आंदोलन चालू किया, ये भी इंडिया गवर्नमेंट भी 8 घंटा ड्यूटी दिलाने के लिए रेडी हो गया। मैं फर्स्ट थे और लाल बोटा फर्स्ट टाइम चेन्नई में चालू हुआ। उसका पहले किधर भी लाल बोटा नहीं था। चेन्नई में जो फंक्शन हुआ उधर यूज़ किया लाल बोटा, वर्कर का खून का निशानी करके। ऐसा करके हमारा जो मई फर्स्ट डे माना गया। हम एक यूनाइटेड बैडमिन एसोसिएशन से ट्रस्ट फॉर्म कर त्या ट्रस्टाक आसा रिसर्च एंड ट्रेनिंग सेंटर अशें। आतां आमचे वर्कर्स जे आशिल्ले पयलीं आमचे इलिटरेट वर्कर्स आसले कारणान ह्या इंडस्ट्रीन खंय तरी तांकां ट्रेनिंग खंय तरी रिसर्च करपाची प्लॅनिंग थरलां। हें तांकां खंय उपयोग पडटलें तर एक दीस अशें असो एक इन्सिडंट आयिल्लो की एक मनीस मनोहर पर्रीकरा कडेन लेट एक्सीएम आमचो ताजे कडेन असो हें घेवन गेलो म्हणजे रिक्वेस्ट की आपल्याक जर हें लायसन्स मेळ्ळें कॉम्पिटन्सी सर्टिफिकेट जाल्यार ताज्या फॅमिलीचो एक बरो उदर निर्वाह जातलो अशें म्हणून। पूण पर्रीकरान ताका सडनली एक प्रश्न विचारिल्लो की जर तुजे प्रोपेलर दोन प्रोपेलरांतलो एक प्रोपेलर कट जावन पडलो तर तुमी कितें करतले। हो भुरगो थंय शेणलो, आन्सर करूंक शकूंक ना। म्हूण पर्रीकरान ताका आन्सर दिल्लो ताजो की एक जर प्रोपेलर तुटून पडलो जाल्यार दुसरो इंजीन बंद करप, दुसरें इंजीन चालू करप आनी तडी घेवप, हें तेजें आन्सर आशिल्लें। आनी हें जर तुजें आन्सर कळना जाल्यार तूं कॅप्टन ऑफ पर्सन वचून एग्जाम कितें दितलो आनी आपूण ताका कितें सांगू की तुका पास कर म्हणून। हो इशू आशिल्लो। पूण आतां हें रिसर्च सेंटर जाल्ल्या कारणान तांकां ट्रेनिंग दिवपाचें काम आमी करतले आमचें, जशें मरीटायम स्कुलान जशें ट्रेनिंग दिता तशें। सर टुडे देर इज अ कॉन्फरन्स हियर फॉर वर्कर्स, सो कुड यू टेल मी मोर अबाउट इट? वर्कर्स कॉन्फरन्स, या यू नो, आज इंटरनॅशनल मे डे आहे, त्यामुळे त्यांनी कॉन्फरन्स काय करतात त्याच्यात कामगारांची आणि जबाबदारी काय आहे आणि कामगार कसे आणि पुढे त्यांची युनियन चालवायची कसे बॅलन्स अप्रोच घ्यायचं आणि कसे मॅनेजमेंट आणि युनियन बरोबर यु नो बॅलन्स करून त्यांची आणि मॅनेजमेंटची दोन्ही कंपनीची आणि त्यांची दोन्ही दोघांची कल्याण करून घ्यायचं ह्यासाठी आपण ह्या ट्रेनिंग प्रोग्राम काय ठेवलेला आहे। दिसतं की हो जो त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला युनियनान युनायटेड बॅडमिन असोसिएशन तो एकदम करेक्ट म्हणजे करेक्ट स्टेप असा। कित्याक सांगता तुमकां, आतां जवळ जवळ ह्या वर्सा 10 वर्सां जातले आणि आमच्या जे भाजीर काम करपी लोक बाकीच्या इंडस्ट्रीन काम करपी लोक 10 वर्सांत कितलेशे लोक आमचे रिटायर झाले, कोण सोडून गेले आणि आता परत ते ह्या इंडस्ट्रीन परत येवपाक सोदना, थोडे लोक ते येवपाक सोदना। ते म्हणटा की तुमच्या कडेन जर एम्प्लॉयमेंट ना आणि तुम्ही जर स्वतःक एम्प्लॉयमेंट बाद करप अशें म्हणजे आम्ही कितें येवन करतले भाजीर। हो जो आमचो तो कला आशिल्ली, कित्याक सुवानी जर ट्रेनींग पण आमच्या भाज करूंक कला आशिल्ली, ते कितें कॉलेजीन शिकून काय भाजीर येवं ना, भाजीर शिकून शिकून ते मास्टर झाले, कोण ड्रायव्हर झाले, ही जी कला आशिल्ली ती वतली। आणि म्हाका दिसता की आता ज्यांनी संकल्प जो केला युनियनान की आमचे लोकांक ट्रेनिंग करपाचें, रिसर्च करपाचो आणि ते रिसर्च करून आमी एक मॉड्यूल तयार करपाचें की लोकांक कशें ट्रेनिंग करपाक जाय। जाल्यार जर फाल्यां समजा जर मायनींग स्टार्ट जायत जाल्यार आमकां कमीत कमी 100 ते 120 भाजीची गरज आसा, म्हणजे 10-15 लहान भाजी आणि 80-90 व्हडले भाजीची गरज आसा। आणि फुडें जर एक्सपोर्ट वाडलो 30 मिलियन टन, आतां आमकां फक्त परमिशन मेळ्ळ्या 20 मिलियन टन, 20 मिलियन टनाक कमीत कमी 80 भाजी जाय, कितले मार्केटांत ना अजून, ते आमकां रिपेर करचे पडटले। पण जरी आमी रिपेर केले जाल्यार आतां कामगार जाय न्ही,
सो आमच्याकडे गोयचे जे कामगार असतात त्यांना ट्रेनिंग देऊन आम्ही जर त्या बाजीत जर काम करू शकता तर मला दिसतं की त्यांनी जो आज स्टेप घेतला की आम्ही एक रिसर्च इन्स्टिट्यूट आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट करपाची तर त्याची ती काळाची गरज असा. आज त्याचे इनॉग्रेशन झाले असा एस आर कुलकर्णी मेमोरियल ट्रेनिंग मेमोरियल ट्रस्ट फॉर वर्कर्स रिसर्च अँड ट्रेनिंग हे आम्ही आज स्थापना केली असा आणि त्याचे कार्यक्रम त्याचे ट्रेनिंग जे असतात ते साधारणपणे जुनाच्या लास्ट वीक किंवा फर्स्ट वीक ऑफ जुलैच्या आम्ही ते सुरू करतो आणि याचे मेन उद्देश असो असा की गोयात आज स्किल वर्कर गोयात वर्कर एज्युकेशन आहे पण स्किल वर्कर गोयात ना गोय स्किल म्हणजे कामदार त्यांना पण सर्टिफिकेशन ना बेसिकली आमच्याकडे काम स्किल वर्कर खूप असत पण त्यांच्याकडे सर्टिफिकेशन ना आयटीआय सर्टिफिकेट ना ऑपरेटरचे काम करतात ड्रायव्हरचे काम करतात मेकॅनिकाचे काम करतात एक हायली स्किल मेकॅनिकाचे काम करतात पण त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही. आज सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम असल्या कारणान स्किल डेव्हलपमेंट स्कीम असा त्याच्या अंडर जर आम्ही हे ट्रेनिंग इम्पार्ट करीत जर त्यांना आम्ही ही जी सर्टिफिकेशन असा ते सर्टिफिकेशन करू शकतात आणि तो एक मेन उद्देश आमका ज्या आमच्या फॅक्टरीत काम करणारे कामगार असतात जे माझ्या युनियनचे मेंबर्स असतात त्यांना सर्टिफिकेशन दिवप ही माझी जबाबदारी असा म्हणून हाय ते सुरू केलं असं.